कारण आपण पाहिलं तर वडगरज संघामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी आहे. दोन्ही संघाचे ट्वेल्वमेंट कॉमेंटरी बॉक्स मध्ये या. मित्रांनो, आपण पाहतोय सरपंच चषक 2019 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि काही क्षणानेच आपल्याला मेगा फायनल सुद्धा पाहायला मिळेल. मेगा फायनल मध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर श्रीगणेश सांगोडे संघाने प्रवेश निश्चित केला. कालच्या दिवसामध्ये पूर्णपणे त्यांनी खेळ गाजवला. तर चालू सामन्याकडे आपण याकडे लक्ष देऊया. दर्शन पहिल्या षटकामध्ये इथे मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज भावेशने, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही. या सामन्यासाठी दोन्ही पंच आपण पाहू शकता, राकेश केने आणि हनुमान केने. त्यांच्या संघाकडनं मात्र आपण पाहिलं तर चांगली कामगिरी मात्र पाहायला मिळाली नाही, परंतु इथे मात्र पंतांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी करत असताना आयोजकांसाठी ओरपी चेंडू लॉफ्टेड फटका, चेंडू हा बेत आहे शत्ररक्षक चेंडूच्या खाले, पहिला धक्का लागतोय जयहरी राजनोली संघाला. फलंदाज कर्ण गोल्डन डकच्या स्वरूपात मात्र बाजारात दोन चेंडू त्याने पेस केले. एकही धावाचा आपल्या संघाला योगदान देऊ शकला नाही आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त करतोय गोलंदाज दर्शन आपल्या संघाला. आणि दर्शन देताना या पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा उर्दू विकेटने, आता मात्र पुन्हा एकदा टॉप चेंडू हा बेत आहे यष्टी रक्षकाच्या दूर, चेंडू मात्र लँड होतो जमिनीवर. एक क्षण असा वाटतो की नक्कीच दीपक पाटील चेंडूच्या खाली पोहोचेल, परंतु तसं काही घडलं नाही. केतन आणि भूषण हे दोन फलंदाज आपल्या आपण खेळपट्टीवर पाहतोय. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर दर्शन सामनावीर पुरस्कार त्याने पटकावला होता आणि त्याच प्रकारची आता मात्र या सामन्यामध्ये सुद्धा गोलंदाजी साकारतोय. सरळ बॅटने लॉफ्टेड फटका, अतिशय देखना फटका, लॉंग ऑन क्लिअर करतोय मिडॉनच्या डोक्यावर, पहिला चौकार राजनोली संघाच्या डावामध्ये. पहिला पुन्हा मिडॉन 38 सर्कल मध्ये होता आणि त्याच्या डोक्यावर या ठिकाणी मात्र फटका पाहायला मिळाला केतनच्या बॅट मधून. इथे मात्र फुलटॉस एक संधी होती, चांगलं शत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, परंतु फेकी मात्र कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. परंतु नक्कीच कौतुक करायला गेलं ज्याप्रमाणे शत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय, कारण कोणत्याही फलंदाजाला त्या ठिकाणी धाव घेण्याची संधी मात्र उपलब्ध नव्हती. धावसंख्या स्थिर एक बाद चार, ज्या आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला कमबॅक आपल्या दर्शनकडनं पाहायला मिळालं. आता मात्र नक्कीच थोडासा उचली घेणारा चेंडू होता, सन्मान दिला फलंदाजाने आणि इथे मात्र एक चोरटी धाव पूर्ण केली. दरम्यान या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजासाठी जे आम्हाला जय मल्हार स्पोर्ट्सच्या वतीने आम्हाला बॅट या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आले आहे, त्याचे सर्वेसर्वा सन्मिस्टर अतुल चोरगे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचंय. आपलं सरपंच चषक 2019 मध्ये VR स्पोर्ट्सच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगला षटक आपण म्हणू शकतो, कारण पॉवर प्ले षटक होतं. फक्त 5 धावा या ठिकाणी दर्शनने खर्च केल्या आणि एक महत्वाचा मोहरा सुद्धा टिपला या षटकामध्ये. कौतुक करावं गेलं गोलंदाज दर्शनचं, कारण पॉवर प्ले म्हटलं तर फलंदाजाने एक मेजवानी असते, परंतु ती मेजवानी मात्र राजनोली संघाच्या फलंदाजाने स्वीकारली नाही. यापुढे होणारा सामना दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना आरडी 11 ओवली विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी सज्ज होते गोलंदाज जीत. आता मात्र नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी अतिरिक्त खेळाडू सीमेरेषे लगत आपल्याला पाहायला मिळतील.
कारण पहिले षटक जे पॉवर प्लेच होतं ते आता मात्र समाप्त झालं आहे. दुसऱ्या षटकाच्या खेळाला मात्र ठिकाणी आता प्रारंभ होतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाइन लेग, आपण एक गल्ली मध्ये सुद्धा क्षेत्रक्षेप पाहू शकतात. त्यानंतर पॉइंटचा क्षेत्रक्षेप सुद्धा 38 सर्कल मध्ये अशी रचना. इथे मात्र फलंदाज बीट झाला, एसटी रक्षक सुद्धा बीट झाला, परंतु शॉर्ट फाइन लेगच्या क्षेत्रक्षेपाचं मी कौतुक करेन. अतिशय जबरदस्त क्षेत्रक्षण एसट्यांच्या पाठीमागे. इथे मात्र जर चूक झाली असती तर कदाचित चेंडू नॉनस्टॉप सीमेरेषेकडे सुद्धा ट्रॅव्हल झाला असता, परंतु चांगलं क्षेत्रक्षण शॉर्ट फाइन लेग मध्ये अतिशय सुंदर चेंडू पाहायला. जीतच्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर फक्त एक धाव खर्च केली, धाव संख्या पुढे सरकते 1-6. आता मात्र निकेत थोडासा पेस परिवर्तन चेंडू मध्ये पाहायला मिळतोय. अतिशय चांगला सराव या ठिकाणी मात्र गावदेवी वडगर संघ करून आला आहे या स्पर्धेमध्ये, कारण आपण पाहिले तर दर्शनने चांगली कामगिरी केली. इथे मात्र जीतच्या षटकामध्ये सुद्धा व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला तर निकेत थोडस ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला होता, आणि इथे मात्र या चेंडू मध्ये थोडासा स्लोअर गतीचा चेंडू फेकला, म्हणजे त्याच्याकडे अनेक प्रकारचे चेंडू आहेत आणि त्या अनेक प्रकारच्या चेंडूचा मात्र या ठिकाणी तो वापर करतोय. रांदोली संघाला निकेत इथे मात्र काहीतरी रणनीती बदलावी लागेल, मोठे फटके मात्र या ठिकाणी खेळावे लागतील, आणि तोच प्रयत्न होतोय. परंतु टायमिंग प्रॉपर मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. चेंडू जमिनीच्या साडीने जातो मिड विकेटकडे, क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय, फक्त एक धाव. भावेश शून्यवर बाद धरत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं केतनने आतापर्यंत 7 चेंडू फेस केले, 7 चेंडू मध्ये 7 धावांवर खेळतोय, त्यामध्ये एका चौकाराचा समावेश. भूषण खेळतोय एका धाबेवर, त्याने एक चेंडूचा आतापर्यंत सामना केला. जीत पुन्हा एकदा गंधारी हेडकडनं राईट मोर्ड विकेटने फुलटा चेंडू. इथे मात्र सुद्धा टायमिंग पाहायला मिळालं नाही. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स गावदेवी वडगर संघाचा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण आपण पहिले तर गोलंदाजी सार्थ ठरवायची असते तर त्याला 7 क्षेत्रक्षणाची महत्वपूर्ण असते, आणि तीच 7 मात्र या ठिकाणी लाभते गोलंदाजांना. ज्याप्रमाणे क्षेत्रक्षण विखुरलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. लांबचा घात गोलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. सरळ बॅटने पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होतोय. दर्शन चेंडूला उचलतोय आणि फेकतोय. आतापर्यंत जीतने या षटकामध्ये 5 चेंडू फेकले आणि 5 चेंडूवर प्रत्येकी 1-1 धाव खर्च केली. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत गावजी वडगर संघाकडनं. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आता प्रवेश करते रांधोली संघाची 1-10. परंतु इथे पुन्हा एकदा लॉंग अप कडे चांगला क्षेत्ररक्षण, फटके चांगले पाहायला मिळाले, परंतु गॅप मात्र शोधता आलं नाही फलंदाजांना. आणि अशा रीतीने पंच राकेश केणे यांच्याकडे मात्र दुसऱ्या षटकाची समाप्तीचा इशारा. 2 षटकांमध्ये 11 धावा जोडल्या, 1 गडी गमावला. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, या षटकामध्ये 6 धावा आल्या. शेवटचं षटक नक्कीच रांधोली संघाला फाईट करायची असेल तर किमान 25-30 धावा मात्र या डावामध्ये आपल्याला जोडाव्या लागतील. त्यावेळी नक्की तुमच्या गोलंदाजाने एक संधी असेल त्या धावा तुम्ही फाईट करू शकता. 11 धावा झालेल्या या षटकामध्ये जर पाहूया किमान 15+ जर धावा जोडल्या आपण तर एक फायटिंग स्कोर नक्कीच आपण म्हणू शकतोय. परंतु त्या 15 धावा जोडण्यासाठी भूषण आणि केतनला नावारूपाने चांगली कामगिरी करावी लागेल. नेक्स्ट मॅच आरडी 11 ओवली विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. यज्ञेश 3 षटकासाठी आपण पाहतोय 3 गोलंदाजांचा या ठिकाणी वापर केला जातोय. वडगर संघाकडनं फुलटा चेंडू ऑन साईडला नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूवर, संधी आहे त्या ठिकाणी, परंतु एसटीरक्षकाला चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही. त्याचमुळे फलंदाजाने अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. ज्याप्रमाणे आपण एखाद्या वेळी मोबाईल चार्ज करतोय त्याचप्रमाणे हा वडगर संघ या मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे चार्ज झालेला आहे. आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणामध्ये त्यांच्याकडनं चुका होत नाही आणि त्यानंतर गोलंदाजी सुद्धा अचूक टप्प्यावर मारा पाहायला मिळतोय यज्ञेश दापुर हाताने. आता मात्र फलंदाजाने कुठल्याही प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण चेंडू हा आपण पाहिला तर उजवेष्टीच्या खूपच बाहेर लँड झाला आणि त्याचमुळे पंतारकडनं मात्र व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव आणि आतापर्यंत या डावामध्ये ही पहिली अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाली
व्हाइट च्या रूपाने धाव फलक पुढे सरकतोय. ज्याप्रमाणे खासव चालतो जमिनीवर हलू हलू त्याचप्रमाणे हा धाव फलक सुद्धा रांजुने संघाचा हलू हलू पुढे सरकतोय. 1:14 हजारच्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा सामन्याचा आनंद लुटत आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू होता, एक संधी होती फलंदाजाला, परंतु या संधीचं इथे मात्र सोनं करता आलं नाही. पहिला सामना जर आपण रांजुरी संघाचा विचार तर नक्कीच अतिशय चांगल्या फरकाने रांजुरी संघ विजय झाला होता. पंचांकडनं लेग बायचा इशारा होता, अवांतर धाव. परंतु इथे मात्र कुठेतरी त्यांची जी रणनीती होती ती मात्र फसते आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा होतोय वडगर संघाला. यज्ञेश पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हुक केला जातोय. जी लांबी हवी होती चेंडू ती लांबी प्राप्त झाली नाही आणि लॉंग ऑन वर मात्र अतिशय साफ सुत्र झेल दर्शन कडे मात्र घेतला जातोय. फलंदाज बाद. देवरुंग आणि कुठेही ही स्पर्धा आपल्या स्मार्टफोन वर आपण पाहू शकता आणि चांगली ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी ऑपरेटर भूषण कडनं प्रत्येक गोष्ट ही आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. कोणत्या फलंदाजाने किती धावा जमा केल्या, कोणत्या गोलंदाजाने किती विकेट्स घेतल्या, कोणत्या खेळाडूंनी काय केलं, ही सर्व माहिती आम्हाला ऑपरेटर भूषण कडनं नक्कीच या ठिकाणी दिली जाते. यज्ञेश पुन्हा एकदा. आता मात्र आपण पाहिले तर आउटस्टिंग चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. फलंदाजाने प्रयत्न तर नक्कीच या ठिकाणी केले मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु टायमिंग त्यांच्याकडे मात्र व्यवस्थित साधता आलं नाही, संपर्क व्यवस्थित त्यांना साधता आलं नाही. त्याच कारणाने जास्त मोठी धावसंख्या मात्र या ठिकाणी रांजुरी संघ उभारू शकला नाही. यज्ञेश पुन्हा एकदा पुलटा चेंडू आता मात्र लॉफ केला जातोय. फटका चांगला आहे हवेमध्ये. इथे मात्र लॉंग अपच्या क्षेत्रक्षणाने चांगला प्रयत्न केला होता, परंतु चेंडूच्या खाली मात्र पोहोचू शकला नाही. लॉंग ऑन वरून क्षेत्रक्ष येतोय, चेंडू उचलतोय फेकतोय, तोपर्यंत 2 धावा. संतोष होता लॉंग अपच्या दिशेने, चांगला प्रयत्न त्याच्याकडनं पाहायला मिळालं. कौतुकास्पद कामगिरी मित्रांनो. कुठलाही क्षेत्र असू द्या आपण नक्कीच प्रयत्न करत राहा, आपण त्या प्रयत्नामध्ये कधी ना कधी नक्कीच यशस्वी होणार त्यात काही शंका नाही. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, परंतु उजव्याची ज्या खूपच बाहेर. थोडासा रूम बनवला होता फलंदाजाने ऑन साइडला त्याला खेळायचं होतं, परंतु चेंडूची जी लेंथ होती ती ऑफ स्टंप वर होती उजव्याची ज्या खूपच बाहेर. आणि त्यानंतर पंतरकडनं आपल्याला व्हाइटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या 1 आता मात्र पुढे सरकते 2:18. काही चेंडू शिल्लक या षटकामध्ये या डावामध्ये. अंतिम चेंडू सुरेख सुरेख अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. गावदेवी वडगर संघाच्या तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी साकारली. फक्त 18 धावा जोडल्या, 18 चेंडूला सामना केला रांजुरी संघाच्या फलंदाजाने आणि एक छोटस आव्हान 19 धावांचं आव्हान. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. तत्पूर्वी आपण पुणे संघाची नाणेफेक आपण करणार आहोत. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. ठाकुरपाड़ा. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. स्पॉन्सर करने वाले जय मल्लार शॉप के स्पॉन्सर सर्वेश्वरा मिस्टर. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन. शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करावी. अष्टविनायक ठाकुरपाड़ा विरुद्ध RD11 ओली. VR असं कॉल केला आहे ठाकुरपाडा संघाच्या संघटनेकडे आणि या ठिकाणी नाणं जातोय RD11 ओवळी संघाच्या बाजूने. तर क्षेत्रक्षण स्वीकारले, आमंत्रित केलं आहे अष्टविनायक ठाकुरपाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी. आपण या ठिकाणी पाहू शकतो आमचा कॉमेंट्री बॉक्स, आमचे मान्यवर आमची व्यासपीठाची शोभा वाढवताना
तर उपस्थित सर्व मान्यवरांचं नक्कीच मी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धा म्हटली की नक्कीच मान्यवर हे असणं गरजेचं आहे. मान्यवरांची मांदियाली आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देऊन गेले. अनेक मान्यवर या ठिकाणी नक्कीच सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहेत. तर आपण या ठिकाणी आपल्याकडे थोडस वेळ आहे तर त्या आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला जय मल्हार शॉप कडनं बॅट स्पॉन्सर करण्यात आले आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय मिस्टर अतुल चोरगे यांना आपण सन्मानित करूया. मिस्टर बलवंत दलवी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. खूप मोठी व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दानशूर व्यक्ती मित्र म्हणेन मिस्टर अतुल चोरगे. आणि नक्कीच त्यांचा आपण या ठिकाणी मान आणि सन्मान केला जातोय. मायेची उपकार शाल आणि त्यानंतर प्रेमाचं प्रतीक आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी घेऊन त्यांना सन्मानित केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर जे आम्हाला एअर कूलर स्पॉन्सर केली आहे मिस्टर नरेशजी गोडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. तर आपण जाऊया सामन्याकडे. 19 धावांचं टार्गेट आणि 19 धावा कशा ते पूर्ण करतील आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक अशोक पाटील सर यांच्या गोड वाणीतून. धन्यवाद. त्यानंतर शशिकांत केणे साहेबांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहोत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्वीट बॉक्स सामनावीर पुरस्कार म्हणून लाभलेला आहे. तर पंतांना विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करावी. धन्यवाद योगेश सर. नक्कीच जर आपण पाहिलं तर आता 18 धावांचा धावा इथे कुठल्या आहेत आणि 19 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. पहिल्यावरचा पहिला चेंडू फेकणारी सचिव गोलंदाज यावेळी मोठा फटका केल्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने सर्कल मध्ये चेंडू फील होईल. तोपर्यंत फक्त सिंगल इथे वेगाने कम्प्लीट केली गेलेली आहे आणि एका धावेने स्वतःच खातं ओपन केलेलं आहे. अविनाश नॉन स्ट्राइक यांना दीपक गोलंदाजी मार्कवर केतन. तर पहिल्या सत्राचा विचार केला तर 18 चेंडूमध्ये फक्त 18 धावाच धावफलकावर रुंदू शकला रांजोळी संघ. चला आपण स्पीड सामना सुरू करायचा आहे. 19 चेंडू गोडू काढला आहे मात्र यावेळी सिली मिडॉनला खराब क्षेत्ररक्षण डॉट बॉल चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल कारण एकही धाव इथे घेता आली नाही फलंदाज दीपकला. डॉट बॉल नक्कीच आजच्या दिवसातला लो स्कोरचा सामना आपण पाहू शकतो. कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर 20 धावा नाना स्पोर्ट टेमघर या संघाने नोंदवले होते तर मात्र यावेळी रांजोळी संघाने फक्त 18 धावाच नोंदवू शकलाय. कालच्या दिवसामध्ये भावळे संघाने 19 धावा धावफलकावर नोंदवल्या होत्या. म्हणजे या स्पर्धेतला लो स्कोर हा सामना आणि इथे सरळ साधा सोपा झेल मात्र अचूक टिपलाय. पहिला आदरा वसला दीपक बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज दर्शन मात्र पाहायचं दर्शन की ज्यावेळी लो स्कोरचे सामने मैदानामध्ये योगेश सर पाहायला मिळतात त्यावेळी मात्र हाय व्होल्टेजचे सामने आपण कालच्या दिवसामध्ये 3 सामने आम्ही पाहिले. ज्या पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 25 धावा होत्या त्यावेळी देखील एकदम हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळाला. 28 धावांचा सामना ज्यावेळी झाला इताडे संघाचा तो देखील हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळाला. त्यानंतर आमने संघाचा जो सामना झाला 22 धावांचा तो देखील तितकाच हाय व्होल्टेजचा सामना होता. आणि आज देखील 18 धावांचा हा सामना मात्र पाहायचा हाय व्होल्टेजचा पाहायला मिळेल का कारण एका धावेवर पहिल्या विकेटचं इथे पतन झालेलं. मात्र नक्की चुरशीची लढत मात्र नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू
रिवर्सचा पवित्रा आणि तो क्षेत्ररक्षक आता मात्र पिटवतोय, मात्र लॉंगनच खेळाडू चेंडू समोर आला, फील केलाय, तोपर्यंत दोन धावा घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र फेकी एक्झॅक्टली अॅक्युरेट येत नाहीये आणि तिथे दोन धावा पूर्ण. हो चालेल चालेल. हॅलो, यावेळी मात्र वन बाउन चेंडू सीमार बाहेर चौकार. रिवर्सचा पवित्रा, मात्र चेंडू खूपच बाहेर निघून जातोय, पंच वाईट घोषित करतायत. धाव संख्या बोनस न पुढे सरकते 8 धावा. प्रतिषटकाचा जर आपण विचार केला तर 6.33 अशी सरासरी राखायची, मात्र अजूनही अद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडू फेकले गेलेत आणि 8 धावा धावपळकर, म्हणजे आस्किंग रनरेट इथे मात्र मेंटेन ठेवलाय. यस यश त्या उघडल्या फलंदाज बाद. बारा चेंडू 18 धावांची 11 धावांची गरज आहे नक्कीच. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा आल्यात, मात्र येणाऱ्या 12 चेंडू 11 धावांची अजूनही गरज आहे. नक्कीच केतन ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्या प्रकारे जर गोलंदाजी करेल तर नक्कीच रांजोळी संघाला कमबॅक करता येईल. मात्र दीपकला तशा प्रकारची लाईन लेंथ ठेवावी लागेल, डॉट चेंडू फेकावे लागतील, एक दोन विकेट देखील इथे घ्यावे लागतील. मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर वन डाऊनचा दर्शन बाद झाला, सलामीचा दीपक देखील बाद झाल्यानंतर मात्र जीत फलंदाजीला मैदानात येतोय. स्ट्राईक एंडला जीत, नॉन स्ट्राईक एंडला जीत, माफ करा, अविनाश स्ट्राईक एंडला आहे. नवीन ओव्हरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज दीपक. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे, दोन्ही खेळाडू डीपला आहेत, मात्र 30 यार्ड सर्कलच्या किंचितसा बाहेर चेंडू लँड होतोय, तोपर्यंत मात्र इथे दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. दोन धावेने धावसंख्या पुढे सरकते 12 धावा, 10 धावा माफ करा, अजूनही 9 धावांची गरज आहे. एकेरी दुहेरी धावेमध्ये सहज विजय संपादन करू शकतो हा वडघल संघ, मात्र इथे पाहायचंय रिवर्सचा पवित्रा. मी म्हणे गरज होती का इथे, कारण जर सिंगल डबल धावा जर तुम्ही काढल्या तरी सुद्धा सहजरित्या विजय संपादन करू शकतो हा वडघल संघ. हलक्या त्याने क्लिक केलाय, मात्र तितकं चांगलं रन फिल्डिंग देखील चांगलीच पाहायला मिळेल, मात्र डायरेक्ट एष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाहीये चेडू, आणि तोपर्यंत एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण केली आणि एका धावेने धावसंख्या 11 पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 8 धावांची गरज आहे, 9 चेंडू 8 धावा समीकरण, 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज होती तर 9 चेंडू 8 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर मात्र समीकरण इथे बदलत जाणार आहे, मात्र एक रोमांच बरे सामना प्रेक्षकांना एन्जॉय करायला मिळेल का, कारण ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाते त्या पद्धतीने जर सातत्याने डॉट चेंडू फेकले तर नक्कीच या सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल.
यावेळी मात्र खेळाडू आपण जर पाहिला तर कव्हरचा खेळाडू थोडा आणखी जवळ आणला गेला. जबरदस्त चेंडू फेकला गेला, वेगवान चेंडू होता आणि हा डॉट बॉल. मग आठ चेंडू आठ धावांची गरज. प्रत्येक चेंडू सामन्याचं समीकरण बदलेल, प्रत्येक मोठा फटका सामना मात्र नक्कीच वडघर संघाच्या बाजूने झुकेल. मात्र रांजोळी संघाच्या गोलंदाजांना ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. दीपक ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चार विकेट संपादन केले होते तोच दीपक यावेळी गोलंदाजी मार्कवर सचवतोय. आठ चेंडू आठ धावांची गरज. लो फुलटा चेंडू बिडकाम दिलाय, यावेळी मात्र बाहेरच वन बाउंस सीमर से बाहेर, दणदणी चौकार. कारण मात्र इथे सामना खुला करून ठेवलाय. आता मात्र पूर्णपणे वडघर संघाची पकड मात्र ही मजबूत झाली या सामन्यावर. येणारे सात चेंडू चार धावांची गरज. नक्कीच या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल का शेवटच्या षटकापर्यंत ही लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वायडी स्लॉगनला. दोन खेळाडू चेंडूच्या मागे धावतात आणि शेवटच्या क्षणामध्ये मात्र चेंडूला अडवला गेलाय. तीन धावा पूर्ण होत आहेत. दोन षटकाचा खेळ समाप्त, फक्त विजयाची धावेची गरज आहे. इक्वल 18 धावा धावपळकावर आपण पाहू शकतो. सहा चेंडू एक धावा, फक्त विजयाची धाव. या अगोदरचा जर सामना आपण पाहिला तर त्या सामन्यामध्ये देखील आरडी ओवळी विपक्ष जांभुळपाडा या संघामध्ये जी लढत आपल्याला पाहिली त्यामध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र आपण पाहिलं होतं. मित्र या शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठतील. सहा चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. मात्र पहिल्या चेंडूवर सामना संपून आयोजकांचा वेळ मात्र इथे वाचवला जाईल का की गोलंदाज अचूक टप्पा आणि भेदक मारा इथे दाखवेल का. जर या अगोदर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये प्रशांत सांगोडे संघाचा ज्याने मेडन षटक हाताळलं होतं तशा प्रकारचं मेडन. चला आपण स्पीडअप करायचंय, क्षेत्रक्षेत्र सजून घ्या, फक्त एका धावेची गरज आहे. आपण वारंवार एकत्र यायचं नाहीये हे लक्षात ठेवायचंय. रांजोळी संघ या स्पर्धेमध्ये एकमेव हॅट्रिक रांजोळी संघाचा दीपकने नोंदवली होती. मात्र तो दीपक देखील या सामन्यामध्ये अपयशी ठरला कारण ज्या दीपकने या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. जर इथे कुठेतरी चांगलं गोलंदाजी अक्षय आणि हा रिव्हर्सचा पवित्रा विजयाचा फटका, चेंडू मात्र सीमारेषे बाहेर चौकार.